या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष पदावर वारकरी संप्रदायातील व्यक्ती नेमण्याची मागणी केली जाते. पंढरपूरमध्ये विश्व वारकरी सेनेच्या बैठकीत या संबंधित निर्णय झाला. राजकीय व्यक्ती अध्यक्षपदी नेमण्यास वारकऱ्यांनी विरोध दर्शवला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्यानंतर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता वाढली आहे. वारकऱ्यांची मागणी काय? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राजकीय स्वरूप देऊ नये अशी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांची सरकारकडे मागणी आहे. राजकीय व्यक्ती आमदार खासदार यांना मंदिर समितीवर अध्यक्ष नेमल्यास विश्व वारकरी सेना राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलाय. फडणवीस काळामध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरातील प्रमुख वाऱ्या या ठिकाणी बहरतात, त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महत्त्व आहे. भाजप सरकारच्या काळामध्ये या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने या अध्यक्षपदाकडे पाहिलं जात आहे. सध्याचं मंदिर समिती भाजप काळामध्ये अस्तित्वात आली होती. 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी राजीनामा दिला, तेव्हापासून सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सर्व पदभार आहे. गहिनीनाथ महाराज औसेकरांचं नाव चर्चेत. महाविकास आघाडी सरकारने नव्यान नियुक्त करणार हे घोषित केल्यानंतर पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे गेलं आहे, त्यामुळे इथे कोणाची निवड होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण विद्यमान सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नाव आघाडीवर आहे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा येथील आहेत. वाघवारीला त्यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील असल्याने सध्या त्यांचं नाव आघाडीवर आहे. राजकीय क्षेत्रातून कोणाची नावं आघाडीवर? दुसरीकडे राजकीय क्षेत्रातून आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांची नावं चर्चेत आहेत. पण वारकरी संप्रदायाशी निगडीत हे देवस्थान असल्यानं या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमीऐवजी वारकरी संप्रदायाशी निगडीत व्यक्तींना संधी देण्याची गरज व्यक्त होतीये. महाविकास आघाडी सरकार विशेषतः काँग्रेस आता वारकरी संप्रदायाचा विरोध डावलून राजकीय नेत्याला संधी देतो की काय? वारकऱ्यांचे प्रश्न समजणाऱ्या व्यक्तीला हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.